नमस्कार, नंदाच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत समोसे. त्यासाठी साहित्य घेतलं आहे. हे मी 3 बटाटे उकडून हे बारीक करून घेतलेले आहे. 3 बटाटे, अर्धा चमचे जिरं, अर्धा चमचे मोहरी घेतलेले, हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता वाटाणे, हळद मीठ आणि ही मिरची पावडर घेतलेली. आणि मी समोसेसाठी हे लागणारं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया. प्रथम ही कढई ठेवली होती मी तापत. आता प्रथम भाजी करून घेऊया समोस्याची. तेल टाकलं, मोहरी टाकली, मोहरी तळतळत आली. आता जिरं टाकलं, आणि आता टाकणार आहोत आपण हे वाटाणे आणि शेंगदाणे. टाकणार आहोत बटाटे. बटाटे मी आधी उकडून घेतले, कारण आपण या भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. हळद टाकली, हे मीठ टाकलं आणि ही मिरची पावडर आहे ती टाकली. तुम्ही याच्यात मिरच्या ओल्या मिरच्या ते टाकू शकता. आता आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत. पाव चमचा गरम मसाला आणि ह्या अर्ध्याच्या वरती चमचा धने पावडर, एवढं सगळं आपण टाकलेलं आहे. आणि आता सगळं मिक्स करून घेऊन 10 मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. आपण चांगलं मॅश करून घेणार आहोत बटाटा. आता आपण शेवटी कोथिंबीर टाकणार आहोत. सर्व करून झाकून ठेवणार आहोत. आता आपली भाजी झालेली आहे. आता हे 10 मिनिटासाठी थंड करायला घेऊ ठेवू आणि एका बाजूला आपण समोस्याचं पीठ मळू. आता आपण हे समोस्यासाठी पीठ आहे, एक वाटी पीठ, 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. त्यात मीठ टाकलं आणि थोडंसं हलवून घेतलं. आता ह्याच्यात ना उकळलेलं मी तेल टाकणार आहे, कारण तेलामुळे हे समोसा वरचा पूर्ण खुसखुशीत होईल. ह्याच्यात मी उकळलेलं तेल टाकलेलं आहे मोहन, त्याच्यामुळे समोसा एक प्रकारचा खुसखुशीत होतो. आता हे आपण एकत्र करून मळून घेणार आहोत. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घेणार आहोत. आता हे पीठ आपलं मळून झालं आहे, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता हे जरा 10 मिनटासाठी असंच ठेवणार आहोत. आता आपण हे गोळे केलेले होते, आता हे आपण लाटून घेऊया समोसे करायला. जास्त मोठे मोठे लाटायचे नाही,
छोटी छोटी चपाती सारखी लाटायचं। आता आपण हे मधून कट करून घेऊया। आता आपण ह्याचा समोसा करायला घेऊ। हे बघा, हे दोन बोटं ही अशी मध्ये घालायची म्हणजे एकसारखा आकार येईल समोशाला। हे पूर्ण एकदम दाबून घ्यायचं आणि हे ही बाजू हे बरोबर अशा अंगठ्यात ठेवू। आता आपण ह्याच्यात मसाला भरणार आहोत, जी भाजी केलेली बटाट्याची ते भरणार आहोत। मग हे भरलेली भाजी एका बाजूचा आधी हे पॅक करून घेऊया, त्याच्यावरती हे परत दुसऱ्यांदा हे असं पॅक करून घेऊया। म्हणजे बरोबर समोसेचा ह्याला आकार येईल। हे बघा, असेच आपण बाकीचे सुद्धा करून घेणार आहोत। आता हे आपले सगळे समोसे झालेले आहे। इकडे मी एका बाजूला कढई ठेवली आहे तापायला, आता तेल तापलेले, आता आपण हे तळून घेऊ। हे सर्व हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे। हे सर्व आपण मंद आचेवरती भात तळणार आहोत। खाण्यासाठी तयार आहेत आपले समोसे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूला बेल आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे मी जो नवीन व्हिडिओ बनवेल तो तुम्हाला पहिल्यांदा दिसेल। थँक्यू।